सदाचाराचिया सहसा सका उठती बहुवसा घुम घुमती घोषा वेद पद्याचा। या सदाचाराच्या विपुल अशा कोंभांच्या टोकावर वेद वचनांचा घोष घुमत असतो। शिष्टागम विधानी विविध याग विधानी ये पानावरी पाणी पाली जती। मग शिष्टाचार वेदाने सांगितलेली विधी यज्ञादी कर्मे इत्यादी असंख्य पानातून पाने पुढे पुढे निघत राहतात। ऐसा यमदमी घोसाळिया उठती तपाशिया डाळिया देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणी। मग यम आणि दम ज्यांना लटकलेले आहेत अशा तपांच्या ढाळ्या फुटतात आणि त्या कोवळ्या पण विशाल वैराग्य शाखांना जन्म देतात, म्हणजे त्याच्यापासून वैराग्य निर्माण होतो। विशिष्टा व्रतांची भूक धीराच्या गलती तीख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती। वेगवेगळ्या व्रतांचे फोक धैर्य अंकुराच्या तीक्ष्ण टोकावर फुटतात आणि लगेच वर फार उंच आणि सरळ असे जातात। माझी वेदाचा पाला दाटू तू करी सुविधेचा झणझणाटू जव वाजे अचाटू सत्वा नेऊतू। याच्यामध्ये वेदाचा दाट पाला साचलेला असतो, जेव्हा सत्व गुणाचा स्वसाटाचा वारा वाहू लागतो तेव्हा हा सगळा पाला सुविद्येचा सळसळाट करीत राहतो। तीर्थ धर्म डाळ बहाळी दिसती जन्मशाखा सरळी तियाड फुटती फळी स्वर्गादिकी। मग पुढे धर्माची शाखा वाढीस लागते आणि तिलाच तिची जन्मशाखा सरळ पुढे अशी वाढत जाते आणि तिलाच स्वर्गाधिकाची आड फांदी फुटून वर जाते। पुढा उपरती रागे लोहिवी धर्म मोक्षाची शाखा पालवी पाला जत नित्य नवी वाढतीची असे। धर्म मोक्षाच्या शाखेला पालवी फुटते ती नित्य नवी सातत्यानं वाढतच राहते। भैरवी चंद्रादी ग्रहवरु पितृ ऋषी विद्याधरु हे आड शाखा प्रकारु पैसु घेती। त्याचप्रमाणे सूर्य चंद्रादी ग्रह पितर ऋषी विद्याधर हे सुद्धा त्याला आड फाटवी असे पसरू लागतात। याही पासून उंचवडी गुढली फळाचेनी बुडी इंद्राधिक ते मांदोडी थोर शाखांची। याच्याही वर अतिशय उंच आणि फळाच्या घडाने झाकलेली अशी इंद्र लोकादी शाखांची जुंबाडी तयार होतात। मग तयाही उपरी डाळिया तपो ज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी या उपरी शाखा। आणि त्यांच्याही वर मरीची कश्यप इत्यादी तपो ज्ञानाच्या बळाने आपल्या विशाल अशा शाखा उंचावलेल्या आहेत। एव माळव वाळी उत्तर तरू ऊर्ध्व शाखांचा पैसारू बुडी सानाग्री थोरू फळाडेपणी। बुडाशी लहान आणि शेंड्यावरच्या फळांच्या बहाराने अत्यंत महत्वाच्या आणि खूप मोठ्या विशाल अशा या वरवर जाणाऱ्या शाखा पायरी पायरीने अधिक अधिक जास्तीत जास्त पसरलेल्या आहेत। वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभार जे किरती ते ब्रह्मेशात अनगटी कोंभ निगती। या वर जाणाऱ्या शाखांवर जे फळांचे भार येतात त्यांच्या अग्रभागातून ब्रह्मा शंकर इत्यादी कापर्यंतचे सर्व कोंभ बाहेर पडत असतात। फळाचे नी ओझेपणी ऊर्धी व वांडी दुनी जव माघवते बैसनी मुळीची हुयू। मग फळांच्या अवजड भाराने या शाखा वाकतात आणि पुन्हा मुळावरच येऊन टेकतात। प्राकृताही तरी रुखा जे फळी दाटली होई शाखा देव वांडली देखा बुडाशी। सामान्य वृक्षाची सुद्धा
अशीच गोष्ट असते. फळांचा भार जास्त झाला म्हणजे फांदी आपोआप लवते आणि बुंध्यावर येऊन टेकते. तैसे जेतुनि हे आघवा संसार तरुचा उठावा ते मुळी ते कती पांडवा वाढसे ज्ञानी. अर्जुना, ज्या मुळातून हा संसार वृक्ष निर्माण होतो त्याच मुळावर वाढत्या ज्ञानाच्या भाराने त्याचा विस्तार पुन्हा येऊन टेकतो. म्हणून ब्रह्मेशान पर्वते वाढणे नाही जीवाते सेतुनी मग वरवते ब्रह्मचिके. म्हणूनच ब्रह्मलोक आणि शिवलोक यांच्या पलीकडे जीवाच्या वाढीला पुढे गती नसते. या लोकांची प्राप्ती झाल्यावर जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो. परीही असो ऐसे ब्रह्माधिकते अंग वसे ऊर्ध्व मुळा सरिषे न तुकते गा. ते ब्रह्मदेवाधिक सुद्धा आपल्या सामर्थ्याने ऊर्ध्व मुळाच्या बरोबरीला येऊ शकत नाहीत. म्हणजे वरचं जे मूळ असतं त्याच्या बरोबरीला ब्रह्मदेव सुद्धा येऊ शकत नाहीत. आणि काही शाखा उपरता जिया आसन कादी नामे विख्याता तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. यांच्याही वर आणखीन सनकादिक नावाच्या प्रसिद्ध अशा शाखा आहेत. त्यांना फळांचा अवजड भार न येता त्या बुंध्याकडे वळत नाहीत तर त्या सरळ वरच्यावर ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. ऐशी मनुष्यापासून जाणावी उर्वी ब्रह्मादी शेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावी पै. अशी मनुष्य जातीपासून वर ब्रह्मादिकापर्यंत या बाकीच्या पालवीने शाखांची वाढ फारच उंचावर झालेली आहे. पार्था उर्ध्वीची या ब्रह्मादी मनुष्यत्वची हू आधी म्हणून ये अधी म्हणतली मुळी. अर्जुना, या वरच्या ब्रह्मादी शाखांचा मनुष्य शाखेपासूनच उगम झालेला आहे. म्हणूनच या मानव शाखेला खालची मुळी असे म्हटलेले आहे. हे वम तुझ लौकिकू हा ऊर्ध्व शाखू सांगितला भवरुकू ऊर्ध्व मुळू. अशा प्रकारे आम्ही तुला या अलौकिक खाली आणि वर शाखा असलेल्या आणि वरच्या भागी मुख्य मूळ असलेल्या संसार वृक्षाची कहाणी इथपर्यंत सांगितलेली आहे. आणि अधीची मुळी उपरती पसरविली सवीवळी आता परिसवून मुळी कैशनी हा. या वृक्षाला जी खालीही मुळे आलेली आहेत त्यांचेही स्पष्ट विवेचन केलेले आहे. आता हा संसार वृक्ष कसा उपटून टाकता येतो ते ऐक. नरपशिह तथोपलब्धि नाकुवलसादी नच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुवीर्णमूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. त्याचे रूप दिसत नाही त्याप्रमाणे त्याचा अंत प्रारंभ आणि स्थिती सुद्धा दिसत नाही. ज्याची मुळे पुष्कळ वाढलेली आहेत अशा या अश्वत्थ वृक्षाला अनासक्ती रूप तीक्ष्ण शस्त्राने तोडावे. परी तुझ्या हन पोटी ऐसे गमेल किरती जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काही असे. अर्जुना, तुझ्या मनात अशी शंका येईल की हे एवढे आचार झाड उपटून टाकेल असे एखादे साधन आपल्याजवळ आहे का. की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मुळत व निराकारी ऊर्ध्वी असे. याच्या वरच्या उंचावलेल्या शाखा जर पाहिल्या तर त्या ब्रह्मलोकाला जाऊन मिळाले आहेत आणि याचे मूळ तर निवळ निर्गुणामध्ये ब्रह्मतत्वामध्ये आहे. हा सावरा ही तळी हाक तशी आदींच्या डाळी माझी धावतशे तुझ्यामुळे मनुष्य रूपी. हा खालच्या बाजूच्या डाळ्यानी सावराच्या बुडाखाली पोचलेला आहे. शिवाय मध्यंतरी मानव रूपी मुळे आहेत ती वेगळीच. ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण करी या शेवटू तरी झने हा हळवटू झरीशी भाऊ. अशा अत्यंत बळकट आणि अचाट असलेला हा जो वृक्ष आहे त्याला कोण तोडू शकेल त्याला कोण नाश करू शकेल अशा प्रकारचा विचार तू आपल्या मनामध्ये मुळी सुद्धा येऊ देऊ नकोस. तरी हा उन्मुळाव या उद्देशे येत सायासचे कायसे
काय बाळा बागुल देशे नवडावा आहे। अरे असे असले तरी या झाडाला उलटून टाकण्यासाठी पाडण्यासाठी मोठासा भ्रम कशाला हवा? मुलाला भीती दाखवणारा बागुल गुवा जो असतो त्या बागुल गुवाला दूरदेशी हाकलून लावावे लागते का? कारण तो काल्पनिकच असतो। गंधर्व दुर्ग काही पाडावे काय शश विषाण मोडावे होवावे मग तोडावे ख पुष्पके। अरे गंधर्व दुर्ग कसे काय पाडणार? कारण ते नसतातच। सशाचे शिंग कसे काय उपटणार किंवा आकाश फुल तोडण्याची कधी कोणाला तसती घ्यावी लागते का? कैसा संसार हा वीरा रुख नाही साचुकारा माऊन मळणी दरारा काही सातरी। त्याप्रमाणेच अर्जुना हा संसार वृक्ष सुद्धा मुळातच खरा नाही, मग याला उपटून टाकण्याचे एवढे संकट कसे काय असणार? आम्ही सांगितले जे परी मूळ डाळांचे उजरी देवांझेची घरभरी लेकुरे देशी। आम्ही तुला आतापर्यंत त्याच्या मुळाचं आणि त्यांच्या फांद्यांचं शाखांचं जे वर्णन करून सांगितलं ते वर्णन म्हणजे वांझेच्या मुलांनी घर भरल्याचे वर्णन करण्यासारखे आहे। काय किजतीचे लेपणी स्वप्नीचे ती बोलणी तैसे जाणते कहाणी दुबळीची ती। अरे स्वप्नातल्या गोष्टी जागेपणी कशा काय करणार? तशीच या वृक्षाची कहाणीही दुबळीच आहे। वासुनी आम्ही निरुपिले जैसे ययाची अचेळ मुळ असे तैसे आणि तैसाची जरी हासे साचोकारा। असे जर न मानले आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे जर हे झाड आणि त्याचे मूळ ही जर खरोखरच आढळ असती तरी कोणाचे नि संताने निपजती तया उन्मळणे काय फुंकली या गगने जाई जेल का। तर असा कोणत्या मायेचा पूत हरीचा लाल या जगामध्ये निर्माण झाला की याला उपटून टाकील? अरे फुंकी मारून कधी आकाश उडून लावता येते का? म्हणोनी पै धनंजया आम्ही वालिली रूपते माया कासवीचे नी तुपे राया ओगरले जैसे। परंतु अर्जुना कासवाला मुळात दूध नसते, मग तिच्या दुधातील लोण्याचे तूप राजाला वाढण्यासारखेच आम्ही हे केलेले जे संसार वर्षाचे वर्णन आहे ती केवळ माया आहे असं समज। मृग जळाची गातळी ते दिठी दुर्णी न्याळी वाचुनी तेने पाणी साळी केळी लाविशी काही। मृगजळाने भरलेली तळी दुरून आपल्या नजरेला दिसतात, पण त्या पाण्यावर तुला भाताची शेती आणि केळीचे अगर लावता येणार नाहीत त्याप्रमाणेच ही आहे। मूळ अज्ञानाची तवलटिके मात याचे कारे केतुके म्हणोनी संसार रुख सतुके वावोची गा। मुळात अज्ञान हेच लटक आहे, तर मग त्याचे कार्य हे त्याच्याहून कितीतरी अधिक लटके असले पाहिजे, खोटं असलं पाहिजे। तसेच संसार वृक्षाचा नीट विचार केला तर तो खोटाच आहे असे ठरते। आणि अंतू या नाही ऐसे बोल जे जे काही तेही साचचे पाही एके परी। आणि या झाडाला अंत नाही म्हणून जे म्हणतात तेही एका दृष्टीने बरोबर आहे। तरी प्रबोधू जवणो हे तव निद्रे काय अंतू आहे ही रात्री नसरे तवन पाहे तया आरवते। अरे जोपर्यंत जागेपणा आलेलं नाही तोपर्यंत झोपेचा अंत होत नाही, रात्र सरली नाही तोपर्यंत ती सरण्यापूर्वीच कधी पहाट होते का? म्हणजे ज्या वेळेला पहाट होते त्यावेळेलाच रात्र संपते, पण रात्र संपलेली नसताना रात्रीच्याच अवस्थेमध्ये पहाट कधी होत नाही त्याप्रमाणेच ती आहे। तैसा जव पारसा विवेकू न धवी माथा तवांतो नाही अश्वत्था भवरूपाया। त्याप्रमाणे अर्जुन जोपर्यंत विवेकाने मायाला उडून लावलेली नाही तोपर्यंतच या संसार रूपी अश्वत्थाला अंत नाही। वाजते वारे निवांतो जवन राहे जेतीचे तेथो तव तरंगता अनंतो मन विचेके। स्वसाच्याने वाहणारे जे वारे असते ते जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंतच सागराचे तरंग अनंत प्रकारचे भासत राहतात।
मनोनी सूर्युजय अर्पे तै मृग जळा भासू लोपे का प्रभा जाय दिपे मालवलेनी। म्हणून जेव्हा सूर्याचा अस्त होतो, सूर्य मावळतो, तेव्हाच मृगजळ नाहीच होऊन जातं, मृगजळाचा लोप होतो। किंवा दिवा घालवला म्हणजे त्याचा प्रकाश सुद्धा नाहीसा होतो। तैसे मूळ विद्या खाए ते ज्ञान जै उभे होय, तैसे आंतु आहे रवी नाही। त्याप्रमाणेच मूळ मायेला जिरवून टाकणारे ज्ञान जेव्हा उपस्थित असते तेव्हाच या संसार वृक्षाचा अंत होतो, एरवी कधीही होणार नाही। देवीची अनादी ऐशी आती शाब्दी तू आळून हे अनुरोधी बोलाते या। तसेच या संसाराला अनादी म्हणतात ते काही खोट नाही, ते वर्षा विवेचनाला धरूनच आहे। जे संसार वृक्षाच्या ठाई साचू कारतव नाही, मानाही तयादी काही कोण होईल। कारण हा संसार वृक्ष जर स्वतः खरा नाही तर मग त्याला आरंभ तरी कसा काय असणार आणि कुठं आरंभ होणार। जो सास जे तुनी उपजे तयाते आदी हे साजे, आता नाही तो म्हणजे कोठून या। जो खरोखर कुठल्या तरी ठिकाणी जन्माला येतो, निर्माण होतो, त्यालाच आधी आहे असे म्हटले जाते। पण जो मुळातच नाही, मुळात झालाच नाही, त्याला आधी कसा काय असणार? म्हणजे तो निर्माणच झाला नाही, त्याला त्या संसाराला आधी आहे असं कसं काय म्हणता येणार। म्हणून जन्मी नाही ऐशी या सांगू कवनी माई, या लागी नाही पणेची होये अनादी हा। म्हणून तो जन्मालाच येत नाही आणि त्याची आई कोण आहे हेही सांगता येत नाही। तसेच हा संसार वृक्ष मुळातच नसल्यासारखा आहे, म्हणूनच याला अनादी असे म्हणतात। वांझेची आली का कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पूपा। वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कशी काय काढणार? आकाशामध्ये निळ्या जमिनीची कल्पना कुठेतरी करता येईल का? व्योम कुसुमाचा पांडवा कौनी देठू तोडावा, म्हणून नाही ऐशी आभवा आदी कैसी। अर्जुना, आकाशाच्या फुलाचा देठ कोण बरे तोडील? एकंदरीत जर विचार केला तर ज्या संसाराला अस्तित्वच नाही त्याला आधी प्रारंभ आणि जन्म हा कसा काय असणार? जैसे घटाचे नाही पण असतची असे केले नेविण, तैसा समूळ वृक्ष जाणू अनादि हा। जसे घटाचे मिथ्यात्व हे स्वयंसिद्ध असते, तसाच हा मुळासकट संसार वृक्ष खोटा असल्यामुळे अनादि आहे। अर्जुना ऐशिनी पाही अद्यंतो ययासी नाही, माझी स्थिती आभासी काही परी कबाळते गा। अर्जुना, तू हे लक्षात घे की याला आधी नाही आणि अंतही नाही, मध्यंतरी हा काही आहे असा भासतो पण तो खोटा भास आहे, ते केवळ टवाळ आहे। ब्रह्मगिरी हुनी ननगे आणि समुद्र ही कीरनरगे, माझी दिशे वावगे मृगांबू जैसे। जे ब्रह्मगिरीहून निघत नाही आणि समुद्रामध्येही शिरत नाही परंतु मध्यामध्येच मात्र नसतेच भासते, अशा मृगजळाप्रमाणे ज्याला आधी नाही आणि अंत नाही, तैसा अद्यंती कीर नाही आणि सासची नोही कई, परी लटगेपणाची नवाई पडी भाषे गा। म्हणजे ज्याला आधी नाही आणि अंत नाही, तसेच जो कधी खरोखर अस्तित्वात नसतो, त्या या संसाराची लटकीच नवलाई मध्येच मात्र भासमान होत असते। नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे, तैसा नेनतयापजे आहे ऐसा। इंद्रधनुष्य जसा नाना रंगाने दिसतो त्याप्रमाणेच अज्ञानाला हा संसार थाटलेला दिसतो। ऐशिनी स्थितीची वेळी भुलवी अज्ञानाचे डोळे, लाघवी हरी मेखळी लोकू जैसा। ज्याप्रमाणे चतुर नट आपल्या वेशाने लोकांना भुलवतो, त्याप्रमाणेच हा संसार आपल्या मध्यंतरीच्या आभासाने सर्वांना भूल पाडतो।
आणि नसतीची शामिका यो मी दिशे तैशीची दिसो का तरी दिसणे ही क्षणायिका होय जायो। आकाशामध्ये नसतीच काही जण म्हणजे दिसू लागतात पण तीही एका क्षणामध्ये नाहीशी होतात। स्वप्ने ही मानिली लटकी तरी निर्वाहू का एक सारखी देवी आभास हासनिकी रिताची गा। स्वप्नामध्ये दिसलेले लटके म्हणजे खोटे असलेले तेही जरी खरं मानलं तरी त्याने कधी जागेपणातल्या व्यवहारामध्ये निभाव लागत नाही। त्याप्रमाणेच क्षणभर वाटणारा या संसाराचा क्षणभर होणारा आभास हा खोटाच आहे। देखता आहे आवडी घेऊ जायची तरी नातुडी जैसा टिकू किजे माकडे जळा माझी। माकडाच्या पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या चेष्टेप्रमाणे हा दृष्टीला तर आहेसा वाटतो परंतु त्याला जर धरायला गेले तर हाती मात्र काहीच लागत नाही। तरंग भंगू सांडी पडे विजोही न पुरे होडे आभासाशी तेने पाडे होणे जाणे गा। पाण्यावरल्या तरंगांची चंचलता सुद्धा टेकीस येऊ शकेल। आकाशामधून लावणारी जी वीज असते त्या विजेला सुद्धा याची बरोबरी करता येणार नाही इतका हा चंचल स्वरूपाचा आहे। जैसा ग्रीष्म शेषीचा वारा नेनजी समोर की पाठी मोरा तैसी स्थिती नाही तरवरा भवरूपायया। ज्याप्रमाणे आगोटीचा वारा घोटाळतो आणि तो समोरचा आहे की पाठीवरचा आहे हे काहीच सांगता येत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाला खरी खरी अशी काहीच स्थिती असत नाही। एव मादी नांत स्थिती ना रूपयासी आती आता कायसी कुंथा कुंथी उन्मळणी गा। याला आधी नाही आणि अंतही नाही तसे स्थिती नाही आणि रूप नाही मग याला उपटून टाकण्यामध्ये मोठीच पंचायत निर्माण होते ती कशी काय होणार करायला काहीच नाही। आपण या ज्ञानासाठी नवता थांबला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडेनी गा। हा आपल्या अज्ञानामुळे नसताच बळावलेला आहे तर मग आता याच्यावर आत्मज्ञानाच्या कुराडीने घाव घालून हा पाडला पाहिजे। वाचुनी ज्ञाने विनय की उपाय करीशी जतुकी तीही गुंफशी अधिकी रुखी। नाहीतर एका ज्ञानाशिवाय या कामी तू जे जे इतर उपाय करशील ते या झाडात अधिकाधिक गुंतवून टाकतील म्हणजे इतर जे उपाय करतील ते या संसार वृक्षामध्ये ते अधिक गुंतवून ठेवतात। मग किती खांदो खांदी या हिंडावे वृद्धी अधी म्हणून मुळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञानी। मग तसे झाले म्हणजे तू फांदो फांदीवर खालीवर कितीतरी वेळा फिरत राहशील म्हणून सत्यज्ञानाच्या साधनाने किंवा सम्यक ज्ञानाने मुळावर घाव घालून अज्ञान पूर्णपणे तोडून टाक म्हणजे झाले। एरवी दोरीची आवरगा डांगा मिळवता पैगा तो शिनूची वावगा केला होऊ। अरे दोरीला साप साप म्हणून त्याला झोपण्यासाठी जसा काठ्या जमवतात आणि पळापळ करतात अशा प्रकारचा श्रम फुकटच जातो म्हणजे दोरी आहे दोरीला साप म्हणून मारण्यासाठी उगीच काठ्या जमवणं याच्यासाठी जो केलेला अट्टहास असतो तो फुकट जातो। तरावया मृगजळाची गंगा डोनी लागी जावता दांगा माझी ओहळे बुडीजी पैगा सात जीवी। मृगजळाची नदी तरून जाण्यासाठी होडी तयार करण्यासाठी रानात धावत धावत जावे आणि धावत असताना ओहळामध्ये पडावे आणि त्यामध्येच बुडून जावे। देवी नाथलिया संसारा उपायी जात या विरा आपण पेलोपे वारा विकोपी जायो। त्याचप्रमाणे अर्जुना या लटक्या संसाराचा नाश करण्याच्या उपायाची विवंचना करणारा आत्मज्ञानाला मुक्तो आणि त्याचा संसार भ्रम मात्र विकोपाला जात असतो। म्हणून स्वप्नेची आघाया ओखदची गुणी धनंजया देवी अज्ञान मुळाय या ज्ञानशी खडग। अर्जुना स्वप्नामध्ये जो घाव बसले असेल
त्या गावाला उपाय करण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे जागे होणे। त्याचप्रमाणे अज्ञान ज्याचे मूळ आहे त्याला उपटून काढण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे ज्ञान खड्ग, म्हणजे ज्ञानाच्या शस्त्रातच अज्ञानाचा नाश होतो। परीतेची लीला परजवे पैसे वैराग्याचे नवे अभंग बळ होवावे बुद्धीशी गा। आणि हा कुठार जस जसा सहजासहजी चालवावा तसे तसे वैराग्याचे नवे नवे अभंग सामर्थ्य बुद्धीला प्राप्त होत जाते। उठिले वैराग्ये जेने हा त्रिवर्गु वैसा सांडणे जैसे वमुनिया सुने आताची गेले। वैराग्याचा आविर्भाव झाला म्हणजे कुत्रे जसे खवखवणारे अन्न ओकून टाकून मोकळे होते त्याप्रमाणेच हे वैराग्य धर्म अर्थ आणि काम या त्रिवर्गाला टाकून जाते। हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आघवा विटवी तो होवावा वैराग्य लाटू। अर्जुना हे वैराग्य इतके प्रबळ झाले पाहिजे की प्रत्येक पदार्थाचा अत्यंत वीट आला पाहिजे। मग देहांतेचे दळे सांडुनी ऐकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे। मग देहाभिमानाचे वेष्टन एकदम फेकून देऊन हे शस्त्र प्रत्येक बुद्धीच्या म्हणजे आत्मभावनेच्या हातामध्ये घट्ट धरावे। मिसळे विवेक सहाणे जे ब्रह्मास्मी बोधे सनाने मग पुरते बोधे उठणे एकलेचे। विवेकाच्या सहाणेवर पाजळलेले आणि अहम ब्रह्मास्मी या आत्मबोधाने धारदार झालेले हे शस्त्र पूर्ण बोधाच्या चूर्णाने एकसारखे घासत राहावे। परी निचियाचे मुष्टीबळ पाहावे कदून वेळ मग तोडावे अति चोखाळ मननवरे। इतके झाल्यानंतर आपल्या निशियाच्या मुठीमध्ये किती जोर आहे हे आजमावून पाहण्याकरता एक दोनदा प्रयोग करून पाहावा, मग मननाच्या बळाने हे शस्त्र तोलून धरावे। पाठी हाती रापणया निधी ध्यासी कजालिया पुढे तुझे नुरेल घाया पुरते गा। यानंतर निधी ध्यासाच्या साधनाने हे शस्त्र आणि आपण एकरूप झाल्यानंतर याच्या प्रहारापुढे काहीच टिकू शकत नाही। ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे ने दिल उरो कवणीकडे भव वृक्षासी। हे आत्मज्ञानाचे शस्त्र अद्वैत तेजाच्या निर्णयाने या संसार वृक्षाला कोठे सुद्धा शिल्लक राहू देत नाही। शरदागमीचा वारा जैसा केरू फेरी अंबरा का उदयला रवी अंधारा घोटू भरी। शरद ऋतूच्या सुरुवातीला जो वारा वाहतो तो आकाशात ढगांची जळमटी राहू देत नाही किंवा उगवलेला सूर्य जसा काळोखाला पूर्णपणे गिळून टाकतो। नाना उपवडवता खेऊ नुरे स्वप्न संभ्रमाचा ठाऊ सो प्रतिती धारेचा वाहू करील तैसे। जागेपणा यथाक्षणीच जसा स्वप्नाचा खेळ नाहीसा होऊन जातो त्याप्रमाणेच आत्मज्ञानाची तिखट धार ताबडतोब कार्य करू लागते। तेव्हा ऊर्ध्वीचे मुळू काधीचे हनुशाखा जाळू ते काहीच न दिशे मृगजळू चांदीना जेवी। मग चंद्र प्रकाशामध्ये किंवा चांदण्यामध्ये जसं मृगजळ दिसत नाही त्याप्रमाणेच संसार वर्षाचे ते वरचे मूळ आणि खालच्या शाखांचे गुंताळ किंवा जाळे हे काहीच दिसत नाही। ऐशनी गा वीरनाथा आत्मज्ञानाची या खडगलता छे दुनिया भवासुत्था ऊर्ध्व मुळाते। हे वीरश्रेष्ठ अर्जुना अशा प्रकारे आत्मज्ञानाच्या शस्त्राने या ऊर्ध्व मूळ प्रपंच वृक्षाला तोडून टाकावे। तथा पदम तत्परे मागितव्यम यस्मिन गता निवर्तन्ते भूया तमेव साध्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसृता पुराणी। नंतर ज्यापासून आद्य प्रवृत्ती उत्पन्न झाली त्या आदी पुरुषाला मी प्राप्त व्हावे अशा हेतूने ज्या पदाच्या ठिकाणी पोहोचलेले पुरुष
पुन्हा परत येत नाहीत ते पद शोधावे। मग इदम सतेसी वाळले जे मी पने वीन डारले ते रूप पाहिजे आपुले आपणचे। असे केल्यानंतर ज्याचा हे ते म्हणजे इदम पद म्हणजे हे असा निर्देश करता येत नाही जे आपल्या वाचून स्वयंसिद्ध असते ते आत्मस्वरूप आपल्या प्रत्यास येते। परी दर्पणाचे नी आधारे एकची करुण दुसरे मुख पाहते जव्हारे तैसे नको हो। आरशाचा आधार घेऊन एका तोंडाची दोन तोंडे आहेत असे मूर्ख लोक समजतात, त्यांच्याप्रमाणे नुसत्या द्वैताचा अंगीकार करू नकोस। हे पाहणी ऐसे असे वीरा जैसा न बुडलिया विहिरा मग आपुलिया उगमी झरा भरोनी ठाके। तर ते आत्मस्वरूप योग्य पद्धतीनं पाहण्याचा जो प्रकार आहे तो असा, वीर खंडी नसली म्हणजे जसा जमिनीमधील झरा आपल्या ठिकाणी साचलेला राहतो। ना तरी आटलिया अंबू निजबिंबी प्रतिबिंबू नियटे का नभिनभू घटा वावी। किंवा पाणी आटून गेले म्हणजे त्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब सुद्धा मूळ बिंबामध्ये लीन होऊन जाते, किंवा घट फुटला म्हणजे घटाकाश जसे मूळ आकाशामध्ये मिळून जाते। ना ना इंधनांशु सरलिया वन्नी प्रति जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याळणी जेगा। किंवा इंधन जळण संपले म्हणजे अग्नी जसा आपल्या मूळ स्वरूपामध्ये परत लीन होतो त्याप्रमाणे अर्जुना हे आत्मस्वरूप पाहिले पाहिजे। जिव्हे आपुली चवी चाखणे चक्षु निजब गोळ देखणे हा हे तयाचे निरीक्षणे आपुले पै। जिभेने स्वतःचीच चव चाखावी किंवा डोळ्याने आपलीच बुबळे पाहावीत यासारखाच हा प्रकार आहे। का प्रभेशी प्रभा मिळी गगन गगनावरी लोळी नाना पाणी भरली खोळी पाणी आचे। किंवा तेजामध्ये तेज मिसळावं आकाश आकाशामध्ये घुसून जावं किंवा गगन गगनावर लोळावं किंवा पाण्याच्या पिशवीमध्ये पुन्हा पाणी भरावं। आपण पेची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतो असे। यासारखेच हे अद्वैत दृष्टीने आपण आपले आत्मस्वरूप पाहणे आहे। जे पाही जती नवीन पाहिजे काही नेन नाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते। जे पाहण्या वाचून पाहावे जे न जाणताच जाणावे आणि ज्या वस्तूला आद्य पुरुष असे म्हणतात तेथही उपाधीचा उथंबा घेऊनी श्रुती उभविती जिव्हा मग नामरूपाचा विडंबा करती वाया। त्या संबंधी सुद्धा उपाधीचा टेकू घेऊन श्रुती ग्रंथ वेद वगैरे ग्रंथ टाळ्याला जिव्हा लावतात आणि मग नामरूपाची चरपट पंजरी करू लागतात। ऐ भव स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले उडती न यो या निघाली पैजा जिथू। लौकिक सुखाला आणि स्वर्ग सुखाला कंटाळलेले मुमुक्षु या स्वरूपामध्ये शिरून पुन्हा परत वर येणार नाहीत अशी प्रतिज्ञा करून योग ज्ञानाकडे वळतात। श्री कृष्णार्पणमस्तु कुंडलिकावरे हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मामली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तुकाराम महाराज।